हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज नागपंचमी आहे आणि मी सायंकाळी ब्लॉग शूट करायला स्टार्ट केलेलं आहे. आता मी अभ्यास करत होती, बट आज पुऱ्याच बनवायच्या असतात म्हणून मग मी सकाळी पण साधे पुरी आणि बटाट्याची भाजी खाल्ली. आता ते खायची इच्छा नव्हती म्हणून मग आता मसाला पुरी बनवणार आहे मी आणि कांदा भाजी, तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं. ते मी आता हे वाचत होती. आता थोडा वेळ आपण काहीतरी बनवून घेऊया खायला, कारण खूप भूक पण लागलेली आहे. वेळ झालेला आहे सायंकाळ, म्हणजे 7:30 वगैरे वाजतायत आता. तर काहीतरी बनवते आधी, जे तुम्हाला सांगितलं तेच, अँड देन मग पुन्हा अभ्यासाला बसेल. आता लायब्ररीमध्ये जायचं नाही आहे, सो घरी पण असं रात्री जागता येतं, एवढा काही आता प्रॉब्लेम होणार नाही रात्री जागायचा. सो आज आपण बघूया की किती वेळ मी जागू शकते. आजचं माझं टार्गेट आहे की मी आज ॲटलिस्ट 2 पर्यंत जागावं, मग 2 पुढे जर झालं तर बघू, कारण सकाळी जिमला पण जावं लागतं म्हणून. मग तर 2 आज जागायचं आहे, तर बघू आता आधी काहीतरी बनवून घेऊयात आपण खायला. हे 3 कांदे घेतलेत आपण इथे, यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. आपण आधीच मीठ टाकणार आहे याला पाणी सुटण्याकरिता, कारण आपण पाणी मिक्स करत नाही कांदे भाज्यांना. मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि याला साईडला ठेवून द्यायचं पाणी सुटेपर्यंत, अर्धा तास वगैरे. कढीपत्ता थोडासा बारीक चिरून, त्यानंतर 2 किंवा 3 मिरच्या, तुम्ही किती तिखट खाता त्याच्यानुसार, कारण आपण यामध्ये तिखट सुद्धा घालणार आहोत. एक छोटा चम्मच गव्हाचं पीठ, 1/2 चम्मच रवा, 1/2 चम्मच बेसन, कढीपत्ता आणि मिरची आपण घालून घेऊ चवीनुसार. मीठ टाकायचं 1/2 चम्मच किंवा 1 चम्मच. थोडंसं जिरं, हळद, तीळ 1 किंवा 1/2 चम्मच आणि 1/2 चम्मच ओवा चम्मच. धनिया पावडर, कस्तुरी मेथी असली तुमच्याकडे तर ती टाकायची थोडीशी, आणि 1 चम्मच लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ही, 1/2 चम्मच तेल. आता याला सगळं व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं पाणी टाकून. If you're coming for me, hope you're ready for a demon. I got eyes in the back of my head, I'm seeing. Take me for granted and you know I'm leaving. I'ma take what's mine with the webs I'm weaving. I could take this crap from seeing. आपल्या पुरीचा डो एकदम छान रेडी झालेला आहे. यामध्ये आपण थोडा कोथिंबीर घातल्यानंतर, मला सॉफ्ट नाही मळायचं कारण आपण याला आता 15 ते 20 मिनिट साईडला ठेवणार आहोत. आता आपला हा कांदा रेडी आहे, मी याला असं मिक्सच करत होती. छान पाणी सुटलेलं आहे याला, त्यानंतर डो पण रेडी आहे पुऱ्यांसाठी. तर आता मी आधी कांदे भजेचं सगळं रेडी करून घेते, त्याच्यामध्ये सगळं टाकून घेते, तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने, आणि देन आपण भजे काढून घेऊ आणि नंतर मग पुऱ्या करू. याला पाणी सुटलेलं आहे, तुम्हाला ओलसर दिसत असेल कांदा, माझ्या हाताला पण तुम्हाला पाणी दिसत असेल. हे पूर्ण कांद्याचं पाणी आहे आणि हे बघा, हे असं इथे पण पाणी झरताना दिसत आहे. तर यामध्ये आपण आधी मसाले टाकून घेऊयात, म्हणजे करणाऱ्याला पाणी थोडं पण पाणी याच्यामध्ये ॲड नाही करावं लागत, म्हणून मग जे जे मसाले पाहिजे ते ॲड करू. त्या मी इथे 1/2 चम्मच हळद घेतलेली आहे, त्यानुसार चवीनुसार तिखट घ्या. धनिया पावडर टाका, जिरा पावडर, धनिया पावडर, अख्खं जिरं आपण यामध्ये टाकत नाही. मीठ आपण आधी टाकलेलं आहे म्हणून मग आता आपण मीठ टाकणार नाही. याला जसं जसं लागेल तसं तसं आता आपण बेसन टाकत जाणार आहोत. 1/2 चम्मच बेसन घेतलेलं आहे, त्याला किती पाणी सुटलं त्यावरती डिपेंड आहे आपल्याला किती बेसन टाकायचं आहे ते. मस्त असं कांद्या भाज्याचं बॅटर रेडी झालेलं आहे. आपण एकही थेंब यामध्ये पाणी घातलेलं नाही, ते आपण साईडला ठेवून देऊ आणि आधी पुऱ्या करायला घेऊ भजे. मग मस्त गरम गरम खायलाच छान लागतात. हे सगळं उचलून घेते आणि नंतर मग आपण बनवूयात. हे जे बॅटर आहे हे सुद्धा भज्याचंच बॅटर आहे, पण हे साधे भजे आहेत जसे आमच्याकडे बनवतात, आणि जे कांदा भजे आहेत जसे हॉटेलमध्ये मिळतात, मोस्टली पुण्या साईडला जसे मिळतात तवाला, तसे वाले भजे आहेत हे. दोन्ही कांदा भजेच आहेत. तर आता आधी मी क्लीन करून घेते आणि नंतर मग पटकन आपण पुऱ्या बनवून घेऊयात. पोटा झालाय आता व्यवस्थित क्लीन करून, आता हे पोळीपाट लाटणं घेते आणि लगेच पुऱ्या करायला आपण सुरुवात करूयात. To believe in God, it tastes for blood and my tongue keeps bleeding from the words I spit, so sharp, so freezing, so cold, behold, frostbite, they feeling like a... फर्स्ट टाइम ट्राय केला मी मसाला पुरी, अँड आय एम हॅपी की छान झाल्या पुऱ्या. टेस्ट पण छान झाली, मी खाऊन बघितली तर थोडीशी. सो म्हणजे तुम्ही करू शकता घरी, अशी झाली आहे टेस्ट, छान झाली.
ह्या ज्या फुगलेल्या पुऱ्या आहेत या थोड्या जाड आहेत, 4-5 पुऱ्या या, आणि या ज्या आहेत अशा थोड्या पापडीसारख्या, तर या जास्त कुरकुरीत होतात म्हणून या थोड्या पातळ आहेत, मला अशा आवडतात म्हणून या अशा केल्या आणि मम्मीला अशा आवडतात. सो झाले फॅमिली सगळे रेडी डिनर. आता मी तुम्हाला दाखवते काही सकाळचं आहे आणि काही मी आता बनवलेलं. आता मी डिनर करून घेते. हे बघा, मसाला पुरी, साधी पुरी पण होती पण मी घेतली नाही. कांदा भजी, हे दुसरेवाले भजे, कढी, शिरा, त्यानंतर आणखीन भाजी पण आहे, बटाट्याची चटणी पण होती आणि बटाट्याची भाजी पण होती. मी आता जेवण करून घेते. जस्ट माझं जेवण झालं आता आणि आता पुन्हा बसूयात आपण अभ्यासाला. इथे बुक्स आहे, नोट्स आहेत, एवढंच नाही इकडे पण सामान आहे भरपूरसं असं. ते सगळं आता आपल्याला रीड करायचं आहे, म्हणजे मला रीड करायचं आहे. सो आता मी टाइम लॅप्स लावून देते आणि वाचत बसते. माझं ट्रायपॉड, मोठा ट्रायपॉड सर्व आजूबाजूलाच ठेवावं लागतं जर व्लॉगर असलं तर. नऊला बसली होती मी अभ्यासाला, आता 10 वाजले. एका तासात माझे एवढे पेजेस झाले रिवाईज करून दाखवते. क्वालिटीचे सगळे क्वेश्चन्स आहे, याची रिव्हिजनच करायची होती. सो एवढे पेजेस झालेले आहेत आता आपले कम्प्लीट. हे झाले, हे पण झालं, हे पण झालं, हे पूर्ण सर्व 10 ही चॅप्टर झाले यातले, इथपर्यंत झालं. म्हणजे नियर अबाउट 50-60 पेजेस झालेत आता. 10 वाजतात आता. तर हे इको करायचं आहे. इकोचे माझे कोणते कोणते चॅप्टर झालेले आहेत हे सगळे एकदा रिवाईज करून झालेले आहेत, म्हणजे आधी तर खूपदा वाचून झाले आहेत, आता सुद्धा एकदा रिवाईज करून झालेले आहेत. आता यातले ज्याच्यावरती स्टार आणि हे केलेलं आहे ब्लू पेननी, ते करायचे आहेत. जिथे क्रॉस आहे ब्लू पेननी, जसं ह्या थर्ड चॅप्टरवरती क्रॉस केलेलं आहे, ते नाही करायचे आहेत. सो यातले पुन्हा हा चॅप्टर झाला आहे करून, थर्ड झाला, सॉरी थर्ड नाही, सेकंड झाला, फर्स्ट झाला, थर्ड नाही करायचा आहे, फोर्थ झाला, फिफ्थ आता आपल्याला फिफ्थपासनं करायचं आहे. MPSCवाल्यांना इंग्लिश मटेरियलसाठी खूप जास्त बुक्स नाही आहेत, फक्त क्वालिटी मिळून जाईल आणि त्यानंतर मग जे काही UPSCसाठी बुक्स आहेत ते रेफर करू शकतो आपण MPSCला. पण आतापर्यंत कसं व्हायचं, आतापर्यंत सिलॅबस एक जसा दिलेला आहे, स्पेसिफिक सिलॅबस होता, तर त्यात जे जो सिलॅबस MPSCचा आहे त्यावरती इंग्लिश बुक्स खूपच कमी होते, किंवा याचे तर नव्हते, सॉरी क्वालिटी नाही, इकोचे वगैरे तर नाही आहेत MPSCसाठी. म्हणजे UPSCला यूज करतो ते यूज करू शकतो आपण इकडे. त्याच्यामुळे मग जर कोणाला इंग्लिशमध्ये मटेरियल अवेलेबल हवं असेल तर आता होईल ते, कारण आता 2023 आपला सिलॅबस चेंज होणार आहे MPSCचा, सर्वांना माहिती असेल. रिटर्न होत आहे एक्झाम, तर त्याच्यामुळे जेव्हा कधी आता एक्झाम रिटर्न होईल तर तुम्हाला ऑप्शन्स राहतील, तुम्ही मराठीमधनं पेपर लिहू शकता किंवा मग त्यानंतर. सो आता तरी जर त्यांनी अजूनपर्यंत नाही सांगितलेलं आहे, अजूनपर्यंत डिक्लेअर नाही झालेलं आहे, जर कोणी 2023 प्रिपेअर करत असेल तर त्यांनी UPSCचेच बुक सध्या प्रिपेअर करावेत. आता 12:30 वाजले आणि आता मला खूप झोप येत आहे. हे बुक मी आता असंच ठेवून देते आणि झोपते आता. सो मी हा व्लॉग इथेच एंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव. पुन्हा भेटू उद्या नेक्स्ट एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.